करमाळ्यात लोखंडी स्लॅब कोसळण्याची दुर्घटना. एकाला गमवावा लागला जीव तर 15 जणांवर जखमी होण्याची आली आपत. करमाळा शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेवरील लोखंडी स्लॅब कोसळल्यानं 25 ते 30 बँक कर्मचाऱ्यांसह 10 ग्राहक अडकल्याची दुर्घटना घडली. यातील 15 जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं असून उर्वरित कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होतं. या दुर्घटनेत एक जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रशांत बागल वय 37 राहणार भोसरे तालुका माडा असं मरण पावलेल्या बँक ग्राहकाचं नाव आहे. बागल हे प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालयात लिपिक पदावर कार्यरत होते. करमाळा शहरात महेंद्रनगर भागात राजेश दोषी यांची 3 मजली इमारत आहे. या इमारतीच्या खालच्या बाजूस बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. आज बुधवारी सकाळी 11 सुमारास अचानकपणे पहिल्या मजल्यावरील लोखंडी अँगल आणि फरशीचा स्लॅब कोसळला. यावेळी बँकेत काम करणारे 25 ते 30 कर्मचारी स्लॅब खाली अडकले होते. त्यातील 15 कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं. उर्वरित कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी नगर परिषद आणि पोलीस प्रशासन यांचे अथक प्रयत्न सुरू होते. जखमींवर करमाळ्यातील कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.